आमच्या मंडळासाठी संतोष पाटील यांच्याकडून 500 रुपयाची भरघोसाची देणगी आहे. या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय आपली आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुहास पडी सर यांना सन्मानित करायचं आहे. मित्रांनो, सुहास पडी सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. अर्थात रायगड जिल्हा सामनाधिकारी म्हणून अनेक ठिकाणी करत असताना प्रो कबड्डीमध्ये देखील आपल्या रायगड जिल्ह्याचा झेंडा उंचावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं असं एक सुहास पाटील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. खूप खूप धन्यवाद आदरणीय सुहास पाटील सर. त्यानंतर व्यासपीठ उपस्थित आदरणीय अनिल राऊत सर यांचा देखील मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. मित्रांनो, अनिल राऊत सर अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेचे निरीक्षक पद अर्थात अनिल राऊत सर यांच्याकडे आहे. अर्थात मागील फेडरेशन कपमध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यातून ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती अशा फेडरेशन कपसाठी आपली सेवा देणारे अनिल राऊत सर आहेत. आणि निश्चित सांगायला आनंद वाटेल कारण राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थात सलग 3 वेळा अंतिम सामना घेण्याचा सन्मान अर्थात अनिल राऊत सर यांनी मिळवलाय. अर्थात अनिल राऊत सर आपला देखील खूप खूप धन्यवाद तथा आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय किशोर माळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होता. रेडिओ कबड्डी असोसिएशन तसेच पंच म्हणून अनेक ठिकाणी कार्यरत असताना अर्थात मुरुड तालुक्यामध्ये देखील एक सामनाधिकारी म्हणून प्रख्यात असणारे किशोरजी माळे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. गतवर्षीच्या मुरुड प्रीमियर लीग मध्ये अर्थात अध्यक्षस्थान म्हणून ज्यांना स्वीकारलं असे किशोरजी माळे आपला देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान खारांबोली वसेस गणेश लबुरण. तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री गणेश आधाड वसेस चालू आहे. त्यानंतर जय बाबदेव वालवटी वसेस नूतन हनुमान ढवर. आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. हॅलो कर सर लागले त्याची दोन्ही पाऊस स्पर्धेकडे वळतो. तर मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना आहे म्हसोबा शहापूर वसे शिवकृपा नागाव. म्हसोबा शहापूर अर्थातच ह्या वर्षीच्या सत्रामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहे. अर्थात चढाईसाठी गेलेला चढाई पादर मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. आपण गुणफलकाकडे पाहिलं तर निश्चितपणे 20-11 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात 20 आहे तो म्हसोबा शहापूर आणि 11 गुण आहे तो शिवकृपा नागाव. पाहायचं आहे अर्थातच या सामन्यामध्ये विजय करणार तो परिश्रम करणार तो मात्र पुढील फेरीमध्ये कबड्डी अर्थात या कबड्डीला खऱ्या अर्थानं या मुरुड विभागातील अनेक संघानं एक उच्च स्थान दिलं आणि असाच एक गाव म्हणजेच वालवटी गाव. ज्या वालवटी गावामध्ये या ठिकाणी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मात्र साज मांडला गेला अर्थातच या ठिकाणी स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आयोजन केलं गेलं आणि स्पर्धेला मात्र मित्रांनो सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये जो विजयी होईल अर्थात अंतिम सामना घेणाऱ्या संघासाठी 31,000 द्वितीय 21,000 तृतीय 11,000 चतुर्थ 11,000 सोन्याची अंगठी उत्कृष्ट पकड सोन्याची अंगठी आणि उत्कृष्ट चढाई सोन्याची अंगठी अशी विशेष बक्षिसं देखील या स्पर्धेमध्ये मित्रांनो ठेवण्यात आलेली आहे. तसेच फक्त खेळाडू मित्रांनाच वैयक्तिक ड्रॉमधून आपल्याला देखील देण्याची व्यवस्था अर्थात या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यासाठी नाम मात्र 20 रुपयाची पावती मात्र आपल्याला फाडायला लागणार आहे. हॅलो साहिल पाटील साहिल नथुराम पाटील सागर पाटील कॉमेंट बॉक्स जवळ यायचं. चला मैदान क्रमांक 1 वर आपण होणारा सामना जय हनुमान खारांबोली वर्सेस गणेश लबुरण. आपण मैदान क्रमांक 1 वर त्वरित हजर व्हायचं आहे. 1 वर जय हनुमान खारांबोली वर्सेस गणेश लबुरण आपण 1 चा ताबा घ्यायचा आहे.
तदनंतर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी हा सामना जय बापटी वालवटी वर्सेस नूतन हनुमान डबर आपण देखील तयार करायचा आहे। आपण त्वरित चला कारण सामना सुरू व्हायच्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी पूर्व सूचना दिली जाते अर्थात ऍडव्हान्स पुकार आपल्याला दिला जातो। जय हनुमान खारामोली गणेश क्लब उरण मैदान क्रमांक 1 चा त्वरित ताबा घ्यायचा आहे। चालू सामना आहे श्री गणेश आदाड वर्सेस जय बजरंग रोहा। जय बजरंग रोहा आपण निश्चितपणे मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो गणवेश हा आपल्या संघाची आकर्षकता नीटनेटकेपणा आणि आपली संघाची गुणवत्ता खऱ्या अर्थानं या गणवेशाच्या माध्यमातून सिद्ध होत असते आणि तशाच प्रकारचा सुंदर असा गणवेश आपण आता जय बजरंग त्याला व्हिडिओ करतोय बाजू देवा बारा हात बाजूला चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 साठी जय हनुमान खारामोली गणेश क्लब उरण आपल्या दोन्ही संघांना शेवटची 3 मिनिटे असतील लक्षात घ्या। मैदान क्रमांक 1 साठी शेवटची 3 मिनिटे दोन्ही संघांना उरण संघ जरी आपण लांबून आला असला तरी वेळेचं बंधन प्रत्येक संघाला आहे हे लक्षात घ्या। गणेश क्लब उरण जय हनुमान खारामोली दोन्ही संघांना 3 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर हजर व्हायचं आहे। आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल यात तिकडे मात्र शंका नाहीये आपण त्वरित चला लगेच चला ताबडतोब चला मैदान क्रमांक 1 साठी हजर व्हायचं आहे। लक्षात घ्या प्रत्येक संघानं दिलेल्या वेळेमध्ये आपण मैदानावर उपस्थित राहायचं आहे हजर व्हायचं आहे। दोन वर देखील आपण पाहतोय श्री गणेश आदाड जय बजरंग रोहा असा हा मैदान क्रमांक 2 वर सामना सुरू आहे। 2 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय बापटे वालवटी वर्सेस नूतन हनुमान धवर आपण तयार राहायचं आहे। नक्कीच पाहतोय प्रथम क्रमांकासाठी 31,000 आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकासाठी 21,000 आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी 11,000 आणि फॅन अशी या ठिकाणी भव्य स्वरूपातील बक्षिसं रसिक प्रेक्षक आपल्यासाठी देखील दिली जाणार आहे। सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल उत्कृष्ट चढाई असेल उत्कृष्ट पकड यासाठी सुद्धा सोन्याची अंगठी अर्थात मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे। एक साठी चला कोणता संघ हजर होतोय चला जय हनुमान खारामोली हा संघ मात्र या ठिकाणी हजर होतोय उरण संघ आपण चला गणेश क्लब उरण आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थात मैदानाकडे येतोय उरण संघ आपण देखील चला गेल्यावर झोपायचं। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शिवलिंग क्रीडा मंडळ वालवटी आयोजित एक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मित्रांनो आज या ठिकाणी संपन्न होत आहे। अर्थातच या कबड्डी स्पर्धेसाठी अनेकांनी मेहनत घेतली अनेकांच्या मेहनतीतून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मात्र या ठिकाणी साकारली आणि ह्या कबड्डी स्पर्धेला एक भव्य रूप मात्र या ठिकाणी निश्चितपणे आले ते रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून। सहूबाजूला आपण जर विचार केला लक्ष टाकला तर अनेक रसिक प्रेक्षक या कबड्डी स्पर्धेला मोठ्या गर्दीनं मात्र उपस्थित आहेत। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी विनंती करेन नौफिल खतीब आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आतिक खमकर आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। जुनेद रामराजकर आपण देखील व्यासपीठाकडे चला। म्युजो नाखवाजी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। आफान खतीब आपण देखील चला। फौजान नाखवाजी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। इंतिका मुकरी आपण देखील व्यासपीठावर चला। कादिर मलिक आणि आतिक खतीब नौफिल खतीब जुनेद रामराजकर म्युजो नाखवाजी आफान खतीब फौजान नाखवाजी इतिका मुकरी कादिर मलिक आणि या सगळ्यांना विनंती करतो सर्वांना विनंती करतोय आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं अर्थात त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी रणजित सर सामना थोडा वेळ थांबवायचा एक सत्कार सोहळा आहे सन्मान सोहळा आहे अर्थात मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर दोनही संघ हजर झालेले आहेत जय हनुमान खारामोली वर्सेस श्री गणेश क्लब उरण। मित्रांनो त्या ठिकाणी दोनही संघ आपण प्लीज निदान रेषेत जायचं आहे।
खऱ्या अर्थाने मित्रांनो अगदी कमी वयामध्ये प्रो कबड्डी ह्या एका महा भव्य प्रो कबड्डी लीग मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या रायगडचा झेंडा अटकेपार नेला असा मयूर कदम बेंगलोर बुल्स या संघाचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केलं आणि खऱ्या अर्थाने डोळे या ठिकाणी झाला म्हणून मंडळाच्या वतीने अर्थात मयूर कदम याला सन्मानित करण्यात येत आहे. अर्थातच जरी मूर्त लहान असली तरी कीर्ती मात्र महान आहे अशा एका चांगल्या आणि दिग्गज खेळाडूचा अर्थात या मैदानावर मंडळाचे अध्यक्ष शैलजी पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान केला जातोय. मित्रांनो खऱ्या अर्थाने अजून एकदा जोरदार टाळ्या होत्या कारण भविष्यातील खेळाडूंना एक आदर्श देणारा खेळाडू निश्चितपणे आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तयार झाला आणि नक्कीच आपला हा सन्मान हा रायगड जिल्ह्याचा सन्मान रायगड जिल्ह्याचा अभिमान आहे. अर्थात तालुका जरी छोटासा असला तरी खेळाडू देखील खूप मोठा आहे याचा नक्कीच आपला अभिमान असला पाहिजे. त्याच संघामध्ये खेळणारा मित्रांनो भारत पाटील हा देखील एक जुना खेळाडू आहे. अर्थात अशा खेळाडूंचा आदर्श घेत आपण पुढे पुढे जायचं असतं. पंकज म्हात्रे सारखा खेळाडू आहे ज्यानं अनेक वर्ष मित्रांनो रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं नेतृत्व केलं असे अनेक खेळाडू या उरण संघामध्ये घडले आणि सामना या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नौफिल खतीब. मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या मैदानाची व्यवस्था आणि या मैदानाच्या व्यवस्थेसाठी खऱ्या अर्थानं ज्यानं सहकार्य केलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच अर्थात नौफिल खतीब यांचा सन्मान हा मंडळाच्या वतीनं होतोय. अर्थात मी विठ्ठलजी आपणास विनंती करतोय विठ्ठलजी घरात आपल्या शुभहस्ते अर्थात नौफिल खतीब यांना सन्मानित करायचं आहे. विठ्ठलजी घरात विनंती नौफिल खतीब सर त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर अतिक खमकर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. अर्थात हा सन्मान यांना सन्मानित करायचा आहे. प्रत्येकाचं योगदान मित्रांनो तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे खऱ्या अर्थानं योगदान देण्याचं काम हे ह्या सर्व मंडळाच्या माध्यमातून ह्या मंडळींच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून आपल्या मंडळासाठी मात्र झालेलं आहे. अतिक खमकर यांचा सन्मान केला जातोय. अर्थात विठ्ठलजी घरत यांच्या शुभहस्ते टाळ्या मात्र पडल्याच पाहिजे प्रत्येक व्यक्तिमत्त्वासाठी कारण प्रत्येकाचं योगदान मित्रांनो महत्त्वाचं आहे.